पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूरच्या सहकार्याने पोंभुर्णा व उमरी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन पोंभुर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. जादूटोना विरोधी कायदा 2013 प्रभावी वापर करता यावा यासाठी जादूटोना वैधानिक दृष्टिकोन, नरबडी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती चमत्कार, सादरीकरण व त्यातील सत्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. अधीक्षक साहेब चंद्रपूर यांच्या वतीनं एक पोलीस स्टेशन पोंभुर्णा आणि पोलीस स्टेशन उमरी पोद्दार येथे संयुक्तरित्या एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीबाबतचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सदर कार्यक्रमात प्रबोधनकार म्हणून संत गाडगेबाबा विचार प्रबोधनी अमरावती बौद्धिश संस्था अमरावती येथील प्रबोधनकार श्रीकृष्णजी घोटे हे प्रमुख उपस्थित होते. सदर कार्यक्रम आज पोंभुर्णा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात पोंभुर्णा येथील ठाणेदार आणि पोस्ट पोंभुर्णा तसेच उमरी पोद्दार येथील सर्व पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित गावकरी आदी लोक उपस्थित होते. माननीय प्रबोधनकार श्री श्रीकृष्णजी धोटे यांनी जादूटोना किंवा हिंदू साधू आहेत यांच्या बाबतपासून समाजातील एक जी नोकरी प्रथा आहे याच्याबाबत मार्गदर्शन करून त्यापासून बाहेर कसं पडता येईल, तसेच जादूटोनाविषयी उत्कृष्ट कायद्याबाबत मार्गदर्शन करून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत प्रबोधन केलेले आहे. तर माननीय केलेल्या प्रबोधनाचा नक्कीच जनमानसात फायदा होईल. निर्मूलनाचा प्रबोधन कार्यक्रम जो आहे मला या डॉक्टर माननीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर श्याम मानव यांच्या माध्यमातून मला या अंधश्रद्धा निर्मूलन या विषयामध्ये मला खूप ज्ञान मिळालं आणि माझी इच्छा अशी झाली की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर काम करावं. या दृष्टिकोनातून माझा जे अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम आहे अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात झालेला आहे आणि माननीय SP पोलीस डिपार्टमेंट यांच्या मदतीतून माझ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबोधन काम अंधश्रद्धा निर्मूलन चालू आहे. या कार्यक्रमाचा माझा उद्दिष्ट आहे जे गोरगरीब जनता असतात, जे ग्रामीण भागातले असतात यांना याचं ज्ञान मिळावं आणि प्रत्येक गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच यांना जर ज्ञान मिळालं कमीत कमी प्रत्येक गावात या तीन ज्ञानाचे तीन माणसं तयार होतात आणि ते आपला प्रचार आपापल्या गावामध्ये करतील. अशा या माझ्या या दृष्टिकोनातून प्रत्येक पोलीस स्टेशनला मी कार्यक्रम घेऊन जायलो आणि कार्यक्रम घेतो की त्या ठिकाणी पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच वगैरे बोलावतात आणि माझा हेतू हा माननीय पोलीस डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून माझा सफल होऊन जायला आणि प्रत्येक जिल्ह्याचे मला अधिकारी चांगले प्रतिसाद देतात त्या कारणानं माझ्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून 29 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाले आणि माझा मोटरसायकलवरचा प्रवास आहे. जे जादूटोना विरोधी कायदा पास झालेला आहे ज्या 12 अनुसूची आहेत त्यातल्या प्रत्येक अनुसूची माहिती देतो मी. त्याच्यानंतर हे भुंजबाव कसे फसवतात, चमत्कार कसे करतात, त्याच्यामागं विज्ञान काय आहे, माणसाचा मेंदू हे मला लोक कसे गुलाम करतात, हे सगळी माझी मी शास्त्रीय माहिती सखोल माहिती देऊन हा माझा प्रबोधन करतो. मी पोलीस चंद्रपूर पोलीस दलातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन या कार्यक्रमाला माननीय श्रीमानजी धोटे यांना माहिती देण्याकरिता बोलवले होते. त्यांनी जादूटोना याबाबत त्यांनी गोरगरिबांचे कसे शोषण केले जाते याकरिता त्यांनी मार्गदर्शन केले आहे. हे मार्गदर्शन आम्ही गावात गोरगरिबांना पोचणार अशी त्यांना आम्ही आश्वासन देतो. कार्यक्रमाला गावातील पोलीस पाटील, तंटमुक्त अध्यक्ष, त्यांचे सदस्य आणि काही गावकरी मंडळी यांना आपण कार्यक्रमांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाला भरपूर साथ मिळाला आणि हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रबोधन संत गाडगेबाबा विचार मंचांचे अध्यक्ष श्रीकृष्ण धोटे, पोंभुर्णा ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सतीश सोनकर, उपनिरीक्षक अमोल मानकर व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती